नमस्कार मित्रांनो, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नायकी व खलनायकी भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवणारे मराठी दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर. अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म 11 मे 1950 रोजी अहमदनगर येथे झाला. नगर जिल्ह्यातील प्रतिष्ठित घरात जन्माला आले अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे नाव गणेश कुमार नरवाडे देखील होते. अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांना तात्या या टोपण नावाने ओळखले जायचे. त्यांनी नवीन मराठी शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण संपादन केले. पुढे पुणे विद्यापीठातून इतिहास या विषयाचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत असतानाच त्यांनी अनेक लहान मोठ्या नाटकातून व एकांकिकेच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची चुणूक रसिकासमोर सादर केली व अनेक पुरस्कारावर आपले नाव कोरले. अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी काही काळ आकाशवाणी परभणी केंद्रावर निवेदक म्हणूनही सदाशिव अमरापूरकर यांनी काम केले. सोबतच छिन्न हँडसम, काही स्वप्न विकायचित, हवा अंधारा कळवसा, ज्याचा ज्या त्याचा विठोबा अशा व्यावसायिक नाटकातून त्यांनी आपल्या दर्जेदार अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनेता सदाशिव अमरापूरकर यांनी 22 जून 1897 या मराठी चित्रपटातून लोकमान्य टिळकांची छोटीशी व्यक्तिरेखा साकारली व या भूमिकेद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. 1981 ते 1982 सुमारास भक्ती बर्वे व सदाशिव अमरापूरकर यांनी हँडसअप हे नाटक मराठी रंगभूमीवर तुफान लोकप्रिय झाले. गोविंद निहलानी यांनी हँडसअप या नाटकातील सदाशिव अमरापूरकर यांचा अभिनय पाहिला व त्यांना सदाशिव अमरापूरकरांचा अभिनय खूपच आवडला व त्यांनी अर्धसत्य या चित्रपटात सदाशिव अमरापूरकर यांना भूमिका दिली. या भूमिकेचं सदाशिव अमरापूरकर यांनी अक्षरशः सोनंच केलं. अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी 300 पेक्षा जास्त हिंदी, मराठी, तेलुगू त्याचप्रमाणे मल्याळम भाषिक चित्रपटात अभिनय केलाय. सदाशिव अमरापूरकर यांना अर्धसत्य चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर त्यांना सडक या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट खलनायक म्हणून फिल्मफेअर पुरस्कारावरने सर्वप्रथम नाव कोरण्याचा बहुमान पटकावला. तर त्यांना 1988 कालचक्र आणि 1998 इश्क या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट खलनायक विभागामध्ये नामांकन प्राप्त झालेले होते. अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी आजवर इश्क, दो आखे बारा हात, एक फूल तीन काटे, कच्चे धागे, मेरे दो अनमोल रतन, सडक, सरफरोश द हिंद, आत्मा, राजा, फरिश्ते, परवाना, रपूचक्कर, जय हिंद, ईश्वर अशा हिंदी, तर आई पाहिजे, दोघी, कुंकू झाले वैरी, होऊ दे जरासा उशीर अशा अनेक मराठी चित्रपटात अभिनय केला. त्यांचा 2013 प्रदर्शित झालेला बॉम्बे टॉकीज हा त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला. अंजना आर्ट्स या त्यांच्या चित्रपट निर्मिती संस्थेच्या अंतर्गत त्यांनी अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती केली व अभिनयासोबत लेखनही केले. 2008 45व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात सदाशिव अमरापूरकर यांना कदाचित या मराठी चित्रपटासाठी विशेष अभिनेता पुरस्काराने गौरवण्यात आले. रुपेरी पडद्यासाठी अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे योगदान जितकं अतुलनीय आहे तितकंच दूरदर्शनसाठी त्यांनी साकारलेली लोकमान्य टिळकांची भूमिका असलेले भारत एक खोज सारख्या प्रबोधनात्मक मालिकेतून व वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांना आठवल्याशिवाय राहत नाहीत. सदाशिव अमरापूरकर हे स्वतः एक संवेदनशील कलाकारासोबत समाजाप्रती आस्था असलेले जागरूक नागरिक देखील होते. लोकपालसाठी अण्णा हजारेंनी पुकारलेल्या लढ्याचा असो किंवा दाभोळकर हत्याकांड असो, सरकारने जादूटोनाविरोधी विधेयक मंजूर करून त्यांना श्रद्धांजली व्हावी ही संकल्पना अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचीच होती. तर रंगपंचमीला पाण्याची होत असलेली अकारण नासाडी यासारख्या सामाजिक प्रश्नावर वेळोवेळी सदाशिव अमरापूरकरांनी आपलं परखड मत व्यक्त केलेलं होतं. प्रसंगी रस्त्यावर उतरून निषेध देखील त्यांनी नोंदवला होता. मित्रांनो, हे झालं अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या अभिनय व सामाजिक कार्याबद्दल. चला जाणून घेऊया त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. मित्रांनो, आपण अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नीला पाहिलत का? चला तर जाणून घेऊया संपूर्ण बातमी. तत्पूर्वी आपण जर मराठी चंद्र टीव्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, अभिनेता सदाशिव अमरापूरकर यांनी 1973 त्यांची बालमैत्रीण असलेल्या सुनंदा करमरकर यांच्यासोबत विवाह केला. सदाशिव अमरापूरकर यांना 3 मुली आहेत.
त्यांच्या मुलींचे नाव केतकी, सायली आणि रीमा आहे. मित्रांनो, अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांना 25 ऑक्टोबर 2014 रोजी मधुमेह बळावल्याने त्यांना फुफ्फुसाला संसर्ग झाला. त्यासाठी त्यांना कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र 3 नोव्हेंबर 2014 रोजी पहाटे 2:45 मुंबईतल्या कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात फुफ्फुसाच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले. त्यावेळी अभिनेते सदाशिव अमरापूरकर हे 64 वर्षांचे होते. व आज अभिनेते सदाशिव अमरापूरकर हे आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आठवणी सदैव आपल्यासोबत आहेत. मित्रांनो, अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांना मराठी चंद्र टी व्हीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. तेव्हा आपल्याला अभिनेते सदाशिव अमरापूरकर व त्यांच्या परिवाराबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठी चंद्र टी व्हीला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र.